राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशाने पक्षाचे पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून या नियुक्त्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आहे. नव्या चेहऱ्यांना पक्षात संधी देऊन पक्ष विस्तार करणे ही भूमिका पटते, मात्र जो कार्यकर्ता सत्ता नसतानाही पक्षासोबत राहिला त्यालाच बाजूला करण्याची ही नवी यंत्रणा पक्षासाठी घातक असल्याची भावना ज्येष्ठ पदाधिकारी बाबा देसाई यांनी आज कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत मांडली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशाने निष्ठावंतांना डावलून पक्षाचे सभासदही नसलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या नियुक्त्या मागे घ्याव्यात अशी मागणी करत माजी संघटन मंत्री शिवाजी भुवा, माजी जिल्हा उपाध्यक्ष भिकाजी जाधव, जिल्हा सचिव अनिल देसाई, अजित सिंह चव्हाण, एकनाथ पाटील, नाथाजी कुरणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. यामुळे भाजपामधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या दौऱ्यामध्ये नेमकं त्यांना काय सांगणार असणार आहे किंवा काय तुम्ही वेगळी भूमिका काय घेणार? वेगळी भूमिका अशी काही नाही. शेवटी ते माझ्या संघटनेचे, माझ्या पक्षाचे, प्रदेशाचे प्रमुख आहेत. आज घडीला मुलांना आईजवळ जाऊन राहायचं असते, कारण पक्षात पूर्वी एक सिस्टीम होती की विभागाला संघटन मंत्री असायचे किंवा प्रदेशातनं कुणावर तरी इथली जबाबदारी असायची. आज दुर्दैवानं ही रचना शिल्लक राहिलेली नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे परिणाम घडत आहेत. आणि शेवटी माझं वय आता जवळजवळ 75 आले, मला आता इथून पुढे काम करणे किंवा न करणे हा शेवटी याचा विषय आहे. मी गेली 3-4 पूर्ण निवांत होतो. मी कशा कुठल्याही सक्रिय कामात नव्हतो, पार्टी सोडलेली नाही पण सक्रिय कामात नव्हतो. पण आजचं जे चित्र बघितलं की त्याच्यामुळं पार्टी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतोय का काय, म्हणून ही भूमिका मी घेतलेली.